गणपती स्तुती सादर करतो. धिनक धिनता धिनक धिनता धिनक 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 धिनता 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 नाम गणपती गणेश लंबोदर स्वयंभुजा च एक दंत चंद्रमाल लाट राजे ब्रह्मा विष्णु महेश ताल दे द्रुपद गावे अति विचित्र गणनाथ आज मृदंग बजावे धट धरात धट धट करदान दिन 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 नगे 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 धन दिन 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 तक नन तद्रिग नद्रिग द्रिग दिन 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 नगे दिन ताक धान कटक धरान तरान धा कृतक धरान तरान धा कृतक धरान तरान धा धिनक धिनता धिनक धिनता धिनक धिनता धिनक धिनता धिन धिनता धिन धिनता धिन धिनता धिन धिनता निखिल महाराष्ट्रात तुमच्या परिसरात फार मोठं व्यक्तिमहत्व जे भजन बोलतो ते भजन ते तबल्यातून वाजवतात आणि त्यांच्या वाजवण्यातून शब्दाचा ध्वनी ऐकायला येतो. भजनाचा फार मोठी कला आहे, सोपी गोष्ट नाही. आपण तोंडातून नीट बोलू शकत नाही, ते तबल्यातून ते बोलतात, फार मोठी कला आहे. आणि